राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या त्र्यंबक तालुका युवक शहराध्यक्षपदी वेदांग पापू फडके यांची निवड झाली आहे। सर्वप्रथम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कॅबिनेट मंत्री छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्र्यंबकेश्वर तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते वेदांग फडके यांनी जाहीर प्रवेश केलाय। राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष योगेश मिसाळ यांच्यासह सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या। या नियुक्तीमुळे त्र्यंबक तालुक्यात युवक वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय, याचा नक्कीच राष्ट्रवादीला फायदा होईल अशी चर्चाही सर्वसामान्य नागरिकांमधून केली जाते। फडके यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केलाय। ही नियुक्ती झाल्यानंतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी फडके यांचा सत्कार त्यांच्या संपर्क कार्यालयात केलाय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।